बरोबर अक्षय कदम आपटी या गावचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील स्वागत आहे. मात्र यावेळी पिचिंग ऑन द लाईन इनपॅक्ट टाकत असताना चेतन कृष्णा उफाळे यांच्या बॅट मधून आला एक आग ओखणारा धडकता षटकार. सहा धावा, कमालीचा फटका पाहायला मिळालाय. व्हॉट अ नॉक! पहा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाली आहे, जिथे खोलवर पद्धतीचा बॉल डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका पाहायला मिळालाय. चक्र व्यू मध्ये अडकवलाय, पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय आणि खऱ्या अर्थाने अडचणीमध्ये भरना भार पाडली आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सकपाळ यांच्या अगेन्स्ट हा पहिला षटकार पाहायला मिळालाय. चेतन कृष्णा उफाळे हे नाव पाहायला मिळालंय. बाहुबली सारखा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी मात्र कम बॅक करण्याची संधी. यस इट इज, नाहीला तर दहिला, जशास तसा उत्तर. टिक फॉर ठाक, पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर कम बॅक केलं गेलाय. बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट कारी केला गेला तो झेल संपलाय. चेतन उफाळे यांचा खेळ फिनिश. पहिला ब्रेक थ्रू. पहिला ब्रेक थ्रू लागल्यानंतर मात्र न्यू बाटर येथील मैदानाच्या आतमध्ये इन आठ नंबर तीन वरती आपण फलंदाजीसाठी फलंदाज पाहणार आहोत. नाव आहे अक्षय कदम. मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला अक्षय पाहायला मिळेल. अक्षय इथून मात्र शय देईल का आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती अक्षयला पाहायला मिळेल. अक्षय कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत इन आठ नंबर तीन वरती. आता मात्र कशा पद्धतीने इथून पुढील बॉल हाताळले जातील. प्रतीक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नन्ना मुन्ना जादूगार. पहा पश्चिम महाराष्ट्रामधील नामवंत गुणलेखक म्हणून ज्यांचा ओळख आहे या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल. यावेळी मात्र पहा अवे फ्रॉम द बॉडी बॅलन्स थोडासा अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये पाहायला मिळाले फलंदाज आणि नक्कीच इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नक्कीच पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत गुणलेखक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अक्षय कदम मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहिले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया. यावेळी पहा हलक्या हाताने फ्लिक केलाय, एक धाव तर कम्प्लीट केली आहे आणि पाहता पाहता दुसऱ्या धावीची देखील कमतरता पूर्ण केली आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. संतोष मोरे साहेब यांचा या मुख्य व्यासपीठावरती मुख्य खेळपट्टीवरती लिजंड क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट क्रिकेट वेडा माणूस. मित्रांनो आयुष्यामध्ये क्रिकेटसाई या व्यक्तिमत्वाने मित्रांनो स्वतःच घर देखील विकलंय. म्हणजे क्रिकेटचं किती वेड आहे पहा. राहत्या घराला देखील श्री गणेश दिला या व्यक्तिमत्वाने आणि फार मोठं क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. मित्रांनो हेडसॉप आहेत संतोष मोरे सरांना. कम्मालीचे क्रिकेटर राहिलेत आयुष्यामध्ये, क्रिकेटने बरंच काही दिलं आणि जोपासलं देखील आहे त्यांनी. त्यांना देऊया या व्यासपीठावरून खूप खूप शुभेच्छा. आता मात्र जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. बागपूडवरती गेले, हलक्या हाताने स्टेअर केला, धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या एकने वाढली आहे, स्कोर कार्ड मात्र डबल डिजिटमध्ये जाताना पाहायला मिळालाय. संघ आहे जे एम सी सी कळमगाव या संघाकडे. नजरा वळवल्यात ना तर आता मात्र पुढचं षटक याकडे देखील नजरा राहतील. मात्र या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. मला वाटतं लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर, अंतिमचा बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज प्रतीक सकपाळ. ओहो यावेळी पहा हलक्या हाताने कवच एक्स्ट्रा कवर रिझन मध्ये खेळून काढलाय. एक धाव कम्प्लीट करत असताना चपळतेने दुसरी धाव देखील कम्प्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे सुंदर रनिंग आपल्याला मैदानाच्या दरम्यान या 22 यार्डच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 22 यार्ड हे या वाहिनीबद्दल देखील आपण चर्चा करूया. 22 यार्ड्स येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो या वाहिनीला तुम्ही नक्कीच पाहताय. ज्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही ही वाहिनी पाहताय ना त्या वाहिनीवरती जा आणि मित्रांनो या स्पर्धेला जे सबस्क्राईबचं बटन आहे ना त्याला मात्र तिकडे फ्लिक करा आणि तदनंतर मात्र शेअर करा आणि फॉलो देखील करा. येस,
जावी या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड एका षटकाच्या दरम्यान 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं ना, याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे प्रतीक सकपाळ. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय संतोषदा मोरे यांच्या शुभ हस्ते आणखी एक आम्ही सत्कार करणार आहोत. या संतोषदा मोस्ट वेलकम आहे. अक्षय कदम आपटी पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट गुणलेखक आणि आपल्या KSK चे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. या अक्षय कदम यांचा आपण करूया या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान. संतोष मोरे साहेबांच्या लिजंड क्रिकेटरांच्या शुभ हस्ते हा केला जाईल. मोस्ट वेलकम वेलकम. षटकार देखील येतोय का पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये पंचांचा कॉल काय आहे. तत्पूर्वी मात्र अक्षय कदम यांचा आपण करूया या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान. या सीट सबिगी षटकार ठोकलाय. हा TV स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय कदम आपटी पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट गुणलेखक आणि सध्याच्या घडीला कॉल दिल्यानंतर देखील रिजेक्ट कॉल होतात याकडे देखील नजर होतीये आणि वेळ मिळत नाही आहे मित्रांनो. एवढं बिझी शेड्यूल आहे अक्षयचं, चर्चा होईल मात्र संधी देणं हे आमचं काम आहे आणि जिथे मला संधी मिळेल तिथे मी त्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल कशा पद्धतीने हाताळला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सचिन कदम हे पाहायला मिळाल्यात. एक जबरदस्त असा गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळाल्यात ओव्हर द विकेटने फलंदाजासाठी. फलंदाज आपण पाहिलं तर अक्षय ओहो यावेळी बागपूट वरती गेले स्कोर कट. कम्मालीचा फटका, ग्लोरियस फटका. बागपूट पंच आपल्याला पाहायला मिळाला जिथे जागा बनवली आहे. थोडासा बागपूट बॅकअप लेंथ हा बॉल पाहायला मिळाला होता आणि थर्ड नंतर मात्र कम्मालीचा चौकार ठोकलाय. चार धावा नक्कीच मिळवल्यात अक्षय कदम. कदम वर्सेस कदम हे पाहायला मिळालंय म्हणूनच म्हटलं होतं ना मैदानाच्या आतमध्ये कदम या नावाचा ब्रँड सध्या झळकताना पाहायला मिळालाय. म्हणूनच म्हटलं होतं ना की कदमो से कदम मिळते हे तो बन जाती है यारिया, चर्चा होईल. ओहो याही वेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडासा प्रोडक्शन देत असताना गफलत झाली आहे. दरम्यान मिळाल्या त्या दोन धावा वलभाट पाहायला मिळाली आहे. अक्षय कदम फार सुंदर फलंदाजी करतायत म्हणूनच म्हटलं होतं ना की कदमो से कदम मिल जाते है तो बन जाती है यारिया. अरे मंजिल अभी हमारे कदमो से बहुत दूर है मगर तसल्ली इस बात की है कि कदम अभी भी हमारे साथ में. कदम JMCC कळमगाव संघाकडे पण आहे आणि सोनाट संघाकडे देखील कदम नावाचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय कदम तर दुसऱ्या बाजूला सचिन कदम, ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली आहे. वॉर आहे, युद्ध आहे यावेळी. मात्र पहा चॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला. त्यांनी कॅरी केलाय, फील्ड केलाय, थ्रो केला, कम्प्लीट झाली ती एक. या एका धावेनंतर मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 25 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. महत्वाच्या असतील त्या 25 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल कशा पद्धतीने हाताळला जाईल. ओहो यावेळी पहा पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोडक्शन आहे ते फारच लांबून येतील. तत्पर दरम्यान मात्र थोडस बंबल झाले सुरेश आणि तदनंतर कंप्लीट झाली आहे. एक दुसरीचा प्रयत्न यशस्वी, तिसरी घेतली जाईल का तर नाही, थांबवलाय. या तीन नाही तर दोनच धावा घेतल्या गेल्यात. दोन धावेने मात्र स्कोर कार्ड 27. आम्ही निवेदन करू पुढील होणारी मॅच. यंगस्टार कुरोशी विपक्ष खरोशी. कुरोशी आणि खरोशी दोन्ही गावांच्या शेवटी नक्की चर्चा होईल. एक चांगलं नाव, एक चांगलं ब्रँड आणि मैदानाच्या आतमध्ये पहा इथे डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. काय घडलं या बॉलवरती चर्चा होती आहे. चला इथे चर्चा रंगवली आहे. बॅक ऑन दी क्रिकेट. सहा चेंडूचा खेळ दरम्यान संपला. सहा चेंडूच्या पाठीमागे आपण पाहिलं दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि दोन षटकांच्या पाठीमागे स्कोर कार्डवरती धावसंख्या 2-7, 27 लगावल्या गेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती.
पहा इन आठ नंबर तीन वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज येईल ज्याचं नाव आहे ओमकार रामचंद्र कदम मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहा आज वडिलांसाठी प्राऊड मोमेंट असेल आपल्या घरच्यांसाठी. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी आपला लहानसा खेळाडू ज्यावेळी झळकतो ना प्रत्येकाला प्राऊड फील होत असतं आणि तेच प्राऊड मोमेंट यावेळी पाहायला मिळालाय. मात्र यावेळी पहा बाकपुडवरती गेले स्टिअर केलाय कट केलाय एक धाव तर घेतलाय शॉर्ट कव्हर मध्ये नाही डीप मधून. पहा स्लाइडिंग करत असताना हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. कम्प्लीट झाल्या त्या दोन धावीने मात्र 29 हा आकडा समोर आलाय. येस पहा प्राऊड मोमेंट मी का म्हटलं आज वडिलांचा आशीर्वाद. वडील जिथे कुठेही असतील पहा नक्कीच आमच्यापर्यंत माहिती त्यांच्याबद्दल पोहोचली आहे. हो यावेळी पहा बॅटचा टॉप एज त्यानंतर मात्र जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आपण पाहतोय ना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणारा ओमकार आपल्याला पाहायला मिळेल टीव्ही स्क्रीनवरती. ओमकारला आपण पाहतोय ओमकार एक जबरदस्त असं नाव आपल्याला पाहायला मिळालंय आणि चर्चा होते ओमकार या नावाची. आज वडील हयात नसताना देखील क्रिकेटच्या मैदानावरती तो संघर्ष करतोय. डेथ ओव्हरसाठी तो आलाय आणि स्क्रीनवरती मात्र आता गणेश मोरे या नावाचा बोलवाला इथून पुढे पाहायला मिळेल का. ओहो यावेळी ऑन साईडला उडवलाय क्षेत्ररक्षक अंडरनीटेड प्रतीक. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये एक धाव तर घेतली आहे दुसरी कम्प्लीट केली गेली आहे. असं नेहमीच म्हटलं जातं ना की जब भी खेल खेलो ना तो मुश्किले आएंगी. अरे जब भी खेल खेलो तो मुश्किले आएंगी और मुश्किले आएंगी ना तो जीत भी आएगी. म्हणूनच म्हटलं जातं ना की मुश्किलों को इस तरह से टक्कर दो जीतो तो भी इतिहास हारो तो भी इतिहास. इतिहास कोण रचणार आहे. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफ डो बंडलेंच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषे पार गणेश मोरे आलाय तो ब्रँडेड षटकार. व्हॉट अ नॉक कमालीचा फटका जबरदस्त झटका देऊन गेलाय. षटकार ठोकलाय गणेश मोरे. स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीचे फटके येणं ना संघासाठी मात्र नवसंजीवनी आहे. पुढचा बॉल स्कोर कार्ड मात्र 37 या आकड्यावरती आहे. वाईट बॉल नक्कीच आलाय. आता मात्र ओमकारकडे नजरा वळवल्या गेल्यात. असं म्हटलं जातं ना की सफलता के मंजिल पे चलते वक्त पहिला कदम हमेशा भारी होता है उसके बाद आने वाला हर कदम आसान होता है. मैदानाच्या आतमध्ये यश मिळाल्यानंतर पहा आणखी एक जोरकस प्रहार बाग टू बाग दुसरा षटकार ठोकलाय गणेश मोरे सट ऑन फायर. कम्मालीची गोलंदाजी वरती कम्मालीची फलंदाजी. पहा असं म्हटलं जातं ना की हात मेरा पकड़ लेना देख वक्त भी रफ्तार पकड़ लेगा. आता मात्र वेग पकड़लाय. मैदानाच्या आत मध्ये घड्याळ जे काम करतं ना ते तुम्ही नेहमीच करत राहा सारखं चालत राहिलं पाहिजे. आता मात्र मैदानाच्या आत मध्ये काय घडलंय डाव्या एसटीच्या बाहेर असलेला हा बॉल एका क्षणी असं वाटलंय की हा फुल टॉस बॉल आहे एसट्यांचा वेध घेतोय की काय मात्र थांबलाय. ओहो याही वेळी कन्सिक्युटिव मोठा प्रहार मात्र यावेळी मिस हिट होतोय आणि गणेश मोरे बॅक टू द पवेलियन. आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतील गणेश मोरे एक कम्मालीची फटकेबाजी खेळत असताना 45 या धावसंख्येपर्यंत घेऊन गेलेत आणि शेवटच्या क्षणी काही कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. तीन षटकांच्या पाठीमागे 45 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. 46 रन्स या आपल्याला पाहायला मिळतील. मात्र ओमकार हे देखील आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र गणेश पहा गणेश यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या होत्या. थोडेसे दमल्यात. थोडं ओव्हर फॅटी ज्यावेळी खेळाडू होतो ना त्यावेळी दम लागतो आणि नक्कीच गणेश थोडेसे दमछाक झाले आहे त्यांची. मात्र असं म्हटलं जातं ना की पळण्यासाठी दम लागतो आणि पळल्यावरतीही दम लागतो आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दम लागलाय.
धन्यवाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, आता मात्र आपण जातो आहोत ते दुसऱ्या इनिंगकडे आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ होईल सुरू. मैदानाच्या आतमध्ये कश्मकश पाहायला मिळेल सेकंड इनिंगमध्ये. त्या सेकंड इनिंगचा खेळ करत असताना 46 टार्गेट समोर उभं करत असताना सोनाट संघ येईल फलंदाजीसाठी. आघाडीला आलेले फलंदाज सुरेश सकपाळ आणि त्यांच्या साथीला मात्र येतील ते संदीप. ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल का तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. फलंदाजी ही सोनाट संघाची जमेची बाजू राहिली आहे, मात्र गोलंदाजी ही JMCC कळमगाव या संघाची देखील डोकेडुकी ठरली आहे. आता मात्र या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ केला जाईल. 6 चेंडू 19 धावा या वैयक्तिक कुठल्या आहेत त्या गणेश मोरे यांनी, मात्र कमालीची फलंदाजी अक्षय याची देखील राहिली. तुषारने मात्र 7 दिली. चर्चा होती आहे. हा मैदानाच्या आतमध्ये सुरेश सकपाळ आणि त्यांच्या साथीला संदीप कदम, ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडासा वेग वाढवा. चला थोडंसं स्पीडअप घ्या. अंतिमच्या दरम्यान आपण जातोय, या मॅचच्या सेकंड इनिंगकडे आपण जातोय. पुढील होणारी मॅच आणि त्याचा टॉस केला जाईल निवेदन आहे. चला यंगस्टार कुरोशी आणि खरोशी या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही निवेदन करू. 46 to win. चला दोन्ही संघाच्या रिप्रेझेंटेटिव्हसाठी हा शेवटचा कॉल आहे, या अगोदरही आम्ही आपल्याला कॉल दिलाय. चला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती योगेश, पहिलं षटक लाज बॉल ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेटला, नैसर्गिक अडथळा मैदानाच्या आतमध्ये, ऑन दी मार्क श्री गणेशा. वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. सुरुवात फार सुंदर आहे. पहिल्या बॉलवरती एक धाव दिली गेली आहे. दोन्ही संघासाठी वेल बिगिनिंग असं म्हणावण्यामध्ये हरकत नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये वेल स्टार्ट आपल्याला पाहायला मिळालाय, माफ करा, वेल स्टार्ट आपण पाहिलाय. ओ यावेळी पहा सुरेश कदम ब्रँडेड क्लासिकल, त्याने नेहमीच सांगितलंय अरे घायाळ होणं कायनीचा अंत नाहीये तर तांडव 100% होणार, कारण की शांत बसण्यासाठी मी काही संत नाहीये, मी आक्रमक झालोय, मी ठोकला एक विध्वंसक षटकार डीपी सेस्ट्रा कव्हर वन लाईनच्या बाहेर. कम्मालीचा फटका पाहायला मिळालाय. सुरेश कदम, माफ करा सुरेश सकपाळ या नावाचा बोलबाला होईल. सुरेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आले आहेत. ओहो यावेळी पहा अपील जोर कसा आहे, पंचाकडे दाद मागितली गेली आहे. दाद मात्र आत्मविश्वास खूप होता, मात्र पंचांना काही त्या ठिकाणी गैर वाटलं नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय, असं म्हटलं जातं ना की पैर में लगी हुई मोच और इंसान की सोच इंसान को आने आगे जाने से रोकती है. तुम्हाला पुढे जायचं आहे, तुमचं माइंड काय कशा पद्धतीने डिलिव्हर करेल हे पाहावं लागेल. पुढचा बॉल, ओहो यावेळी शॉडम पुल केलाय, पुल सरळ खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय तो विध्वंसक षटकार. सुरेश सकपाळ यासाठी ओळखले जातात, कम्मालीचा फटका, ब्रँडेड क्लासिकल षटकार. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो, शॉर्ट लेंथ वरती हात आलेला बॉल, एक पाऊल पुढे काढला, तद नंतर मात्र बॅकफूटवरती गेले आणि तद नंतर मात्र कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला. आपण जर धावसंख्या पाहिली तर 13 धावा, 46 पाठलाग. ओहो यावेळी पहा या पठ्ठ्याने सांगितलंय अरे समय ऐसा आ गया है जहां ताकतवर नहीं, आखरी विकल्प ही हमारा है वो है अटॅक. अटॅक केलाय आणि ठोकलाय तो षटकार. पहा समय जी आहे ना ती ताकदवर माणसाला नेहमी सलाम ठोकत असते, आणि ताकद जर तुमच्या दरम्यान तुमच्या मनगटामध्ये असेल ना तर समोरचा संघ नक्कीच तुम्हाला सलाम ठोकणार आहे, सलामी देणार आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला.
आता मात्र योगेशसाठी मी एवढंच म्हणेन, मेहनत अशी केली पाहिजे ना जिथे फिजिक्सचे नियम देखील बदलले गेले पाहिजेत. ओहो, यावेळी पहा योगेश देखील कमी नाही आहे. त्याने देखील सांगितलं, अरे ताकत का परिचय हम तब देंगे जब बात हमारी अपनी पे आएगी. त्याने अपनीवरती आलं, तीन चेंडू षटकार ठोकले होते, मात्र शेवटचा बॉल कमबॅक करून देणारा ठरला आणि डॉट बॉल आलाय. एका षटकाचा खेळ संपला, एका षटकाच्या पाठीमागे 20 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या. 20 रन्स फर्स्ट ओव्हर संपलेली आहे आणि 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे धावसंख्या बनवायच्या आहेत 26. 12-26 इक्वेशन म्हणजे प्रत्येक षटकाच्या दरम्यान तुम्हाला 13 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज येतील, आता त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. आहे गणेश मोरे. ओहो, यावेळी पहा थोडासा बाउन्स होणारा बॉल. गणेश मोरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येत असताना आपला एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळाल्यात. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हटलं जातं. मात्र इथे पहा, अनुभवाच्या जोरावरती हा हार्डर लेंथ बॉल हाताळला आणि तदनंतर मात्र हुक करण्याचा प्रयत्न राहिला होता. बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली आहे, मात्र समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल बनवायचे आहेत 25. 11-25 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सोनाट आहे तर दुसऱ्या बाजूला JMCC कळंबगाव आहे. यांच्यामधलं हे घनघोर युद्ध कुरघोड्या खऱ्या अर्थाने संघर्षमय प्रवाह पाहायला मिळालाय. कोण विजयी होईल याचा देखील ग्वाही देणं अजूनही शक्य नाहीये, कारण की शेवटचा बॉल अजून मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. चर्चा होईल या मॅचच्या दरम्यान. जाऊया गणेश यांच्या अगेन्स्ट संदीप. चला थोडंसं स्पीडअप घ्या सोनाट संघ, आपण थोडीशी दिरंगाई घेताय. चला थोडासा स्पीडअप घ्या. ओहो, यावेळी पहा गणेश काय सांगताय. 20 विकेट म्हणूनच म्हटलं आता ना, अरे तुझं तुलाच घडायचं आहे, पाठीमागे खेचतील लोक तुला, तुला इथेच लढायचं आहे. ठरवलंस तर होशील पायरी आणि ठरवलंस तर होशील मूर्ती, तूच ठरव तुला काय व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा तुम्हाला पाहायला मिळालाय आणि विकेट मिळवलाय, ब्रेक थ्रू दिलाय, पहिला हादरा लागलाय. बॅक टू द पवेलियन बॅटर जावा लागेल संदीप कदमला. पहिला छक्का मिळवलाय, कमबॅक केलं गेलंय, समीकरण बदललंय. येणारे 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 25 धावा. 25 रन्स मस्ट इन 10 डिलिव्हरीज हे पाहायला मिळालंय. आता मात्र न्यू बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये, ज्या फलंदाजाचं नाव आपल्याला पाहायला मिळालंय, प्रथमेश कदम. मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. Under-22 टीमचा KSK हा पठ्या कर्णधार म्हणून शोभला, त्या लढला आणि संघाला अंतिम फायनल मध्ये घेऊन जाणारा हाच तो सितारा आहे ज्याच्यावरती या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये KSK ला प्राऊड आहे. संघाचा संघ नायक असावा तो कसा, तो प्रथमेश कदम सारखा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तो आलाय बॅटिंग साठी, अडचणीच्या काळामध्ये संघर्षाला योद्ध्याला बोलवलं जातं. तो आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना गणेश देखील थोडासा भरकटलाय. व्हाइट बॉल येतोय, व्हाइट बॉलने मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 10 आणि बनवायचे आहेत 24-22 धावा या धावफलकावरती लगावल्यात. 22 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गणेश मोरे मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळी पहा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर बॉय का म्हटलं जातं याची प्रचिती ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक धाव मिळाली आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना पहा त्याचा शॉट हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने फलंदाजी करत असताना त्याचा बॅकलिफ्ट येतो ना, हा कमालीचा बॅकलिफ्ट आहे. पहा हलका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्याने केला गेला होता, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. कनेक्ट होत नाहीये, मात्र एक धाव देऊन जाईल. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. खरोशी संघ, संघ नायक माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी या. खरोशी संघाचे संघ नायक आमच्यापर्यंत पोहोचलेत. जाऊया
मैदानाच्या आतमध्ये गणेश, येणारे बॉल 9 बनवायचे आहेत 23. ओहो, यावेळी मिस टाइम आहे. अंडर निथेड काय घडलंय, विकेटचं पतन. हो, ब्रेक थ्रू मिळालाय. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. प्रथमेश कदम, एक मोठा मोहरा. गणेश याने मात्र मिळवलाय विकेट. गणेशला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालंय. या मॅच मध्ये विजयाची भूमिका असं म्हटलं जातं ना की मैदानाच्या आतमध्ये हर ताला खोला जा सकता है, मगर उसकी चाबी तुम्हें बनना पड़ेगा. हर ताला खोलने के लिए उस चाबी का इंतजार होगा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ही चाबी कोण असेल, विजयाचा शिल्पकार कोण बनेल, आणि सलामी देखील दिली जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल 8 बनवायचे आहेत 23. न्यू बॅटर येईल फलंदाजीसाठी. ओमकार या नावाकडे नजरा वळवल्या गेल्यात. ओमकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साडी येतील स्ट्राईक एंड वरती. ओमकार कदम या नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये वाजेल का. येणारे 8 बॉल बनवायचे आहेत 23. 8 डिलिव्हरीज रिमेनिंग, मस्ट इन 23 रन्स. 23 रन तुम्हाला बनवायचे आहेत येणाऱ्या 8 बॉल मध्ये. काय घडेल, एक विराट कोहली सारखी इनिंग तुम्हाला खेळावी लागेल. ओहो, यावेळी पहा छोटासा खेळाडू, छोटा पाक बडा धमाका. ओमकार कदम अटॅक करताना पाहायला मिळाला. कंप्लीट झाल्या त्या 2. हा, असं म्हटलं जात ना की कष्टाचा आवाज हा कधीच कोणाला ऐकू येत नाही, मात्र चमक आहे ना ती नेहमीच प्रत्येकाच्या डोळ्यात खटकत असते. चमकलाय तो, त्याने मात्र कष्ट केले, मेहनत केली आहे. मैदानाच्या आतमध्ये ओमकार कदम या नावाचा बोलबाला. 7 बॉल, 7 बॉलच्या पाठीमागे 21 ची गरज आहे. ओहो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेतन अंडर निठेड येईल का, कारी होईल का. ओहो, वाट नॉक पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये फ्री स्लाइडिंग. 2 धावा कंप्लीट होतील. पण आताच्या रन्स आमच्यापर्यंत पोहोचवा. 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेने मात्र धाव संख्या पाहायला मिळाली आहे. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 19. चला, मैदानाच्या आतमध्ये आमच्यापर्यंत कॉल आलाय. झांजवड संघ आपल्यासाठी हा कॉल आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी या. आपला पुढील होणारा सामना कुरोशी विपक्ष झांजवड असा होईल. अल्टिमेटली टेक्निकल इरर असल्यामुळे खरोशी संघ या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाहीये, आणि काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांचा संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचू शकत नाहीये. आयोजकांकडून हा कॉल दिला गेलाय. डायरेक्टली विन असेल तो कुरोशी संघाला फर्स्ट राऊंड. यस, याची देखील दखल घेतली गेली आहे. आणि आमचे लिजंड क्रिकेटर सुजितजी मोरे यांचं कमबॅक झालंय. पहिलाच बॉल उडवलाय, मिस टाइम आहे. कॅच विन द मॅच, दिस इज द कॅच, इज द टेकन बाय द आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. कम्मालीचा हा क्षेत्ररक्षक. मॅच फिरली आहे. आता मात्र बघा, घर फिरले ना की घराचे वासे, आणि वासे फिरलेत मैदानाच्या आतमध्ये. आता काय घडतंय, येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 19. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं म्हटलं जातं. पहा, चुलीमध्ये जळणारं लाकूड आणि त्याच्यावरती मात्र तदनंतर होणारा कोळसा बरंच काही सांगून जातो. पहा, संघर्ष तसाच असतो. तुम्ही ज्यावेळी जळताना त्याच वेळी मात्र धूर देखील निघतो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र धूर कोणाचा कसा काढेल हे देखील पाहावं लागेल. येणारे बॉल आहेत 5 बनवायचे आहेत 19. एक हाय व्होल्टेज मुकाबला. 5-19 चं इक्वेशन. न्यू बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये. मॅच फसली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला अक्षय कदम याने मात्र पहिलाच बॉल कम्मालीचा हाताळला. अक्षय, चला पुढील होणारी मॅच त्याचा टॉस केला जाईल. झांजवड संघ विपक्ष कुरोशी. ओहो, यावेळी बॉडी लाईनची गोलंदाजी. एक धाव तर नक्कीच आली आहे. आता मात्र 4 बॉल आणि 18 ची गरज आहे. हा छोटा मोठा नन्ना मुन्ना जादूगार ओमकार कदम मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. रायझिंग स्टार आहे. येणाऱ्या काळामध्ये या नावाचा डंका वाजणार आहे. मात्र या मॅच मध्ये काय घडलंय पाहावं लागेल. शेवटचे 4 बॉल बनवायचे आहेत 18. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच.
यावेळी मिस टाइम आहे, अंडा नीटेड येईल का? एअर आहे त्या ठिकाणी. व्हॉट अ कॅच, 100 कॅच, कमालीची कॅच. म्हणूनच म्हटलं होतं ना, कामयाबी के सफर में धूप कहा बड़ा महत्व होता है. अरे कामयाबी का सफर में धूप बहुत बड़ा होता है, क्योंकि छाव मिलते ही पाव अपने आप रुक जाते हैं. मैदानाच्या आत मध्ये कामयाबी मिळाली आहे. आता सावलीच्या दिशेने जायचं नाहीये, तर आता यशाच्या दिशेने जायचं आहे. यश नक्कीच मिळालंय. 3 बॉल 18 ची गरज आहे. इथे फार मोठा फेरबदल पाहायला मिळालाय. सोनाट संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळालाय. येणारे 3 बॉल 18 ची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार. 3 बिग हिट मारण्याचा धाडस ठेवेल का सचिन? अबिलिटी आहे सचिनकडे. एक कमालीचा हा फलंदाज नेहमीच पाहायला मिळालाय. हो, मात्र गोलंदाज देखील एक आज वेगळं तंत्र घेऊन आलाय. JMCC कळमगाव, गणेश मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम आज मात्र एका वेगळ्या लय मध्ये पाहायला मिळाली आहे. पहा, ही लय आहे ना, हीच महत्वाची आहे, ती मिळाली आहे. शेवटचे 2 बॉल. अटॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मधून प्रोडक्शन दिलं जाईल. आता मात्र औपचारिकता या मॅचची आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल, एका बॉलच्या पाठीमागे 17 धावा. या धावफलकावरती लास्ट बॉल ऑन दिस इनिंग, शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल. हर्षद, ओहो, यावेळी फुलर लेनचा बॉल. डीपी एक्स्ट्रा कव्हर लेझन मध्ये क्षेत्रक्षक आहे. कॅच कॅरी करेल का? तर नाही. कॅच ड्रॉप झालाय, मात्र रन कम्प्लीट होणार नाहीये. इथे मात्र विजयी झालाय तो JMCC कळमगाव संघ. या मॅचचा कम्मालीचा खेळ पाहायला मिळाला. तो एकच खेळाडू पाहायला मिळाला ज्याने मात्र कम्मालीचा खेळ केला. तो खेळाडू ठरलाय गणेश कदम ठरले, गणेश मोरे ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. चला गणेश, आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. एक कमालीचा नॉक तुमच्या माध्यमातून, तुमच्याच माध्यमातून कमालीची गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली, कमालीची फलंदाजी, आणि या मॅचचे ठरलात आपण प्लेअर ऑफ द मॅच. पुढील होणारी मॅच एक हाय व्होल्टेज ड्रामा, आणि या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये एक हाय व्होल्टेज आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेल. आणि या आवाजाने मात्र संपूर्ण या स्पर्धेला आज बहर चढवलाय ते आमचे लाडके समालोचक म्हणजेच निलेशजी मडेकर यांच्या वाणीमधून ऐकूया पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. कुठेही जाऊ नका, एक हाय व्होल्टेज मुकाबला पाहत राहा, ऐकत राहा काळेश्वरी चषक 2024. त्याचबरोबर आपण सामन्यावर पुरस्कार अलाउन्स करूया. आणि पाठीमागच्या मॅचचा सामन्यावर पुरस्कार आहे गणेश, ज्यांनी 19 धावांचा झुंजार खेळ केला आहे, आपण त्यांना देऊया.